आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं शानदार कामगिरी करत इतिहास रचला. भारतीय संघानं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याबाबत क्रिकेटपटू देविका वैद्य आणि स्मृती मंदाना यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हमने जब कॉमनवेल्थ भी खेला तो काफी अच्छा टूर्नामेंट था और बहुत एक्सपीरियंस बहुत अच्छा था. वैसे ही आई थिंक एशियन गेम्स में भी हम लोग जब जा रहे थे तो काफी अच्छा एक्सपीरियंस था इन टर्म्स की इंडिया के मेडल टैली में हमको कंट्रीब्यूट करने का एक मौका मिलेगा. तो वो चीज़ हम सब लोग काफी एक्साइटेड थे और इस बार आई थिंक सारे एथलीट्स ने इतना अच्छा परफॉर्मेंस दिया और हमारे मेडल टैली 100+ हुआ एंड हम लोग छोटा सा उसका पार्ट है वो काफी प्राउड फीलिंग है एंड आई थिंक द होल एक्सपीरियंस पूरा एक्सपीरियंस बहुत ही अच्छा था. आणि एशियन गेम्स मध्ये आम्ही फर्स्ट टाइमच गेलो होतो. माझी क्रिकेट फर्स्ट टाइम होतं त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली होती टू सेट एन एक्झाम्पल. त्यामुळे चांगलं वाटतंय. आम्ही जेव्हा खेळायला जातो तेव्हा आमचा मेन मोटिव असतो की टीमला जिंकवणं. सो आय थिंक लहानपणीपासून तेच आवडतं मला. मोर दॅन इंडिव्हिज्युअल स्कोअर्स ऑर विकेट्स ते जास्त इम्पॉर्टंट असतं म्हणून आम्ही एका टीम स्पोर्टमध्ये. सो आता आमच्या महाराष्ट्राच्या मॅचेस चालू होतील तर मग ते एक चांगली अपॉर्च्युनिटी आम्हाला. आमची टीम ह्यावेळेस खूप स्ट्रॉंग आहे. सो ते ही टूर्नामेंट जिंकायला आणि लुकिंग फॉरवर्ड आमचे नेक्स्ट इयर आता वर्ल्ड कप पण आहे. सो आणि वर्ल्ड कपच्या आधी आमच्या आता डिसेंबरमध्ये टेस्ट मॅच पण आहे. सो मी त्याची पण वाट बघते.